ठाकरेंनी तुम्हाला संधी दिली त्यावेळेस कारण लगेच तुम्हाला विधान परिषदेत उद्धव ठाकरेंच्या बाजूनी म्हटलं तर मी असं म्हणेन की मला त्यांच्यावर खरं सांगायचं टीका करायला आवडत नाही अजिबात. पण आता असं होतं की त्या विषयात झाल्याशिवाय माझं इंटरव्ह्यूज पूर्ण होत त्याच्यामुळे तोपर्यंत ते परत परत तोच प्रश्न विचारत. पण माझं त्यांचं भांडण असं झालं नाही. त्यांनी मला शेवटी म्हणजे मी समान नागरी कायद्यावरती जेव्हा पत्र दिलं आयोगाला की समान नागरी कायदा कसा आवश्यक आहे तेव्हा ते मला म्हणाले नीलम ते सगळं मला असं वाटतं मी नीट वाचतो आणि बघतो. तर म्हटलं नाही मला असं वाटतं आपण समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला पाहिजे योग्य वेळेवरती. तेव्हा ते म्हणाले की नाही मी बघतो कळवतो. आणि मग मला मी वाचली बातमी की नुकतेच ते मुस्लिम संघटनांचे लोक त्याच दिवशी त्यांना शिवसेना भवनला भेटून गेलेले होते. त्यामुळे मवियात गेल्यामुळे त्यांची त्या समान नागरी कायद्यावरती थोडंसं मुस्कट डाबी झालेली आहे असं मला वाटतं. त्यांच्या मनात ते शेवटी पाठिंबाच त्यांना द्यायला लागेल. ते विरोधात जाऊ शकत नाही समान नागरी कायद्याच्या संदर्भात. आणि मग त्यांनी मला मेसेज एकदा केला तर मला ते म्हणाले फोनवरती की मला असं वाटतं माझी एकच खुर्ची आहे आता विधिमंडळामध्ये ती तुमच्या दालनात आहे तर ती सुद्धा माझी खुर्ची जाईल असं वाटतंय म्हणून असं मला बोलले ते. तर मी त्यांना म्हटलं साहेब असं काही होणार नाही तुमच्यासाठी खुर्ची कायम राहणार माझ्या दालनामध्ये. पण नंतर मग ते आले तर मग ते माझ्या दालनात आले नाही ते अंबादास जानवेंकडे गेले होते. त्याच्यामुळे वादविवाद झाला नाही पण त्यांना माझी अस्वस्थता काहीतरी जाणवत असावी असं मला वाटतं.